मी सध्या भुईगाव समुद्र किनाऱ्यावरती उभा आहे आणि अरबी समुद्रामध्ये बिफोर जाय हे वादळ जे घोंगावतंय त्याचा परिणाम समुद्र किनारपट्टी भागाला झालेला पाहायला मिळतोय। इथली ही ताजी दृश्य दाखवतोय मी। समुद्र वाराचा वेग हा एवढा होता की अनेक झाडांची पडझड झालेली पाहायला मिळते किंवा किनारपट्टी भागातल्या ज्या शेती बागायती आहेत त्यांचंही मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळतंय। आपण इथे बघतोय की लाईफ गार्डसाठी एक टेंट बनवला होता त्याची अवस्था काय झालेली बघतोय। पत्रे उडालेली आहेत, लाकडाची जे बांबू आहेत ते अस्तव्यस्त झालेले आहेत आणि इतकंच नव्हे तर मोठी मोठी जी झाडं आहेत बरीच वर्ष जुनी त्यांचीही पडझड झालेली पाहायला मिळते। जवळपास 60 ते 70 जी झाडं आहेत ती समुद्र किनाऱ्यावरची अशाच पद्धतीने उडमळून पडलेली आहे आणि हीच परिस्थिती वसईच्या सुरूची समुद्र किनाऱ्यापासून ते अर्नाळ्यापर्यंतचा समुद्र किनारा आहे तिथे अशाच पद्धतीनं नुकसान झालेलं पाहायला मिळते। काही स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया नेमकी काय परिस्थिती आहे त्यांच्याकडून जाणून घ्या। मला सांगा, काल रात्रीपासून जे वारं इथं गावामध्ये शिरलेलं आहे काय परिस्थिती होती? काल संध्याकाळपासून या वादळाला सुरुवात झालेली आहे। वादळाचा वेग इतका भयानक आहे की इथल्या आमच्या शेतीच्या बागायती आहेत, केळीच्या शेती आहेत, त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। केळीची झाडं, नारळाची झाडं ही विद्युत पुरवठा करणाऱ्या वायरांवरती पडलेलं आहे त्यामुळे विद्युत पुरवठाही या ठिकाणी काल संध्याकाळपासून खंडित झालेला आहे। नक्कीच, आपण पावसामुळे पाहतोय अनेक भागात जो विजेचा खंडोबा आहे तो झालेला पाहायला मिळतोय। अरबी समुद्रामधल्या या वादळानं जरी दिशा बदलली असली तरी त्याचा परिणाम जो आहे तो समुद्र किनारपट्टी भागात आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट विपुल सोबत मी प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई, भुईगाव, भंडाऱ्याची उधळण म्हणजे